मागील काही दिवसांपासून वनवा पेटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून शनिवारी पुन्हा नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या प्रभाग एक मध्ये करकडोह पोंड येथील जंगलाला अचानक आग लागली. यामध्ये वनसंपदेची मोठी हानी झाली असून जंगला शेजारी असलेल्या एका शेतकऱ्याचा कोठा जळाल्याने मोठे नुकसान झाले. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ शहरासह जिल्ह्यात जंगलामध्ये वनवा पेटण्याच्या घटना वाढल्या असून दररोज कुठे ना कुठे वनवा पेट घेत आहे. यामुळे वनसंपदा, दुर्मिळ औषधी वनस्पतींसह वन्यजीवांची मोठी हानी होत आहे. परंतु वनविभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. असे असताना आज पुन्हा यवतमाळ नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक एक मध्ये करकडोह पोड येथील जंगलात वनवा पेटला. दरम्यान काही कळायच्या आतच वनवा हा गावठाणापर्यंत आला. ही बाब माजी नगरसेवक विजय खडसे यांच्या लक्षात येताच त्यांनी नगर परिषद अग्निशमन विभागाला पाचारण करूनच आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी गावकऱ्यांनी सुद्धा सहकार्य केले. तसेच या विभागाचे तलाठी कुरसेम यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. परंतु दरम्यानच्या कालावधीत वनविभागाचे कोणते कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये येथील धर्माजी कुंभेकर यांच्या शेतातील कोठा, 60 स्प्रिंकलर पाईप, कुटर, शेतीची औदभांडी इत्यादी साहित्य जळून खाक झाले असून मोठे नुकसान झाले.